नमस्कार मित्रांनो मराठी हाऊजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो सर्वांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ते म्हणजे गेल्या काही दिवसापासून सक्रिय राजकारणापासून लांब असलेल्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा नव्याने राजकीय इन्कमिंग सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे तर मित्रांनो व्हिडिओपर्यंत नक्की पहा व्हिडिओवर लॅस लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो कोरोना संकट आणि त्याचबरोबर जनजीवन सुरळीत झाल्यावरती पुन्हा एकदा पूर्वीच्या जंदावताप्रमाणे ताकदीने समाजाच्या सेवेसाठी उतरण्याचा निश्चय बाप्पा पुढे केल्याची भावना पंकजा मुंडे यांनी स्वतः व्यक्त केली आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारण मध्ये सक्रिय होणार आहे त्याचबरोबर त्यांनी खूप दिवसानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला मुलाच्या उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये काही दिवस जावे लागणार आहे तेव्हा त्यानंतर नव्याने सुरुवात करणार असल्याची भावना देखील मुंडे यांनी कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला यानंतर पंकजा मुंडे पक्षामध्ये फारशा सक्रिय दिसल्या नाहीत मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच बारा डिसेंबरला पंकजा मुंडे यांनी प्रचंड प्रदर्शन केलं या कार्यक्रमाला एकनाथ खडसे हे देखील उपस्थित होते याच कार्यक्रमातून खडसे यांनी भाजपावरती टीकास्त्र सोडले होते एकनाथ खडसे बरोबरच पंकजा मुंडे देखील पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती आणि त्यांनी आपली नाराजी स्वतंत्रपणे व्यक्त देखील केली होती त्याचबरोबर भाजपाने काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या राज्याच्या कार्यकारिणीमध्ये पंकजा मुंडे यांना डावलण्यात आलं होतं त्याचबरोबर त्यांना जे काही आमदाराची निवड होती त्यामध्ये देखील डावलण्यात आलं होतं पंकजा मुंडे यांना केंद्रामध्ये जबाबदारी देण्यात येणार असल्याचं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं परंतु आणखीन देखील त्यांना कुठल्याही प्रकारची जबाबदारी केंद्रामध्ये दिली गेली नाही त्यामुळे भाजपाच्या राजकारणामधून आणि राज्याच्या सक्रिय राजकारणामधून पंकजा मुंडे काही विषय दूर गेले होते परंतु आता राज्याच्या राजकारणामध्ये आता राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याची इच्छा आणि सक्रिय होणार असल्याचा निर्धार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे नेमकं पंकजा मुंडे आता काय पाऊल उचलणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर मित्रांनो पंकजा मुंडे यांच्या भूमिकेबद्दल आणि भाजपाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका